राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून खरंतर उलट सुलट अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत आणि त्यामुळे चर्चांना उधाण येत आहे. आता काय घडलंय तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र आणि राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनी भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची भेट घेतली आहे. मात्र याचं कारण वैयक्तिक आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या काकीचं काहीच दिवसांपूर्वी निधन झालं आणि याच पार्श्वभूमीवर पार्थ पवारांनी हर्षवर्धन यांची सांत्वनपर भेट घेतली. हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार हे खरंतर एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू मानले जातात, मात्र त्यांचे वैयक्तिक संबंध सलोख्याचे असल्याचं दिसून येते. तर हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू मयूर सिंह पाटील यांच्या मातोश्री अनुराधा उर्फ माई अरुणराव पाटील यांचं निधन झालं. 18 मार्च 2021 रोजी अल्पशा आजारानं अनुराधा पाटील यांची प्राणज्योत मालवली आणि याच पार्श्वभूमीवर पार्थ अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटील आणि मयूर सिंह पाटील त्याचप्रमाणे पाटील कुटुंबियांची खरंतर भेट घेतली आहे. यावेळी हर्षवर्धन पाटील यांच्यासह त्यांच्या कन्या आणि पुणे जिल्हा परिषद सदस्य अंकिता पाटील आणि पाटील कुटुंबातील सदस्य सुद्धा उपस्थित होते. दरम्यान भेट जरी सांत्वनपर किंवा वैयक्तिक कारणांसाठी असली तरीही राजकीय वर्तुळामध्ये महाराष्ट्राच्या जे काही घडतंय गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राशी संबंधित जे काही घडतंय त्यामुळे खरंतर ही सुद्धा भेट ही राजकीय आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. मात्र या चर्चांमध्ये या प्रश्नामध्ये किती तथ्य आहे किती नाही आहे याचबाबत आज आपण बोलणार आहोत. मात्र त्यापूर्वी हा व्हिडिओ जर तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि जर फेसबुकवर पाहत असाल तर आम्हाला लाईक आणि फॉलो करा. तर पार्थ पवारांची ही भेट वैयक्तिक असली तरी राजकीय घडामोडी ज्या घडत आहेत त्यामुळे त्या घडामोडींकडेही दुर्लक्ष करता येत नाही आहे. कारण काहीच दिवसांपूर्वी राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये पुन्हा एकदा बदलांचे वारे वाहू लागण्याच्या चर्चांना उधाण आलंय. याचं कारणही तसंच आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी अहमदाबादमध्ये भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याचं जे वृत्त आहे ते काहीच दिवसांपूर्वी समोर आलंय. अहमदाबादमधील एका फार्म हाऊसवर शुक्रवारी म्हणजे 26 मार्च रोजी ही भेट झाल्याची माहिती एका गुजराती वृत्तपत्राने दिली आणि याच्याच पार्श्वभूमीवर खरंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजकीय वर्तुळामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चांना उधाण आलं. मात्र असं असताना राष्ट्रवादीकडून मात्र हे वृत्त जे ते अर्थातच फेटाळण्यात आलं आणि याबाबत स्पष्टीकरण देताना अहमदाबादमधून शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल हे दोन्ही नेते थेट मुंबईला आले आणि ते तिथे कोणालाही भेटले नाहीत, ते अमित शहांना भेटले नाहीत असा दावा जो आहे तो राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांच्याकडून सांगण्यात येतोय किंवा करण्यात येतोय. आणि फक्त राष्ट्रवादीच नव्हे तर अगदी शिवसेनेकडून सुद्धा शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून सुद्धा अमित शहा आणि शरद पवार यांच्या भेटीबाबतचं हे जे वृत्त आहे ते फेटाळण्यात आलंय. मात्र स्वतः शरद पवार यावर मौन बाळगून आहेत आणि त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होतात. आणि एकीकडे राष्ट्रवादीकडून आणि शिवसेनेकडून अशा पद्धतीची स्पष्टीकरणं येत असताना शरद पवार मौन बाळगून असलेले असताना दुसरीकडे शरद पवार आणि अमित शहा भेटीवर महाराष्ट्रातील भाजपचे नेते एकापाठोपाठ एक सूचक वक्तव्य करतायत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आता याबाबत जे वक्तव्य केलं त्यामुळे खरंतर राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी सुद्धा एक सूचक वक्तव्य केलं होतं आणि अमित शहांना जे सुचवायचंय ते त्यांनी सुचव असं प्रवीण दरेकर म्हणाले होते. त्यानंतर चंद्रकांत पाटील काय म्हणाले तर पवार शहा भेटीमुळे राज्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी समीकरण पुन्हा एकदा पाहायला मिळणार का अशी चर्चा चालू झालेली असताना चंद्रकांत पाटील सोमवारी असं म्हणाले की भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये काही ठरलंच तर गेल्या वेळेसारखं शपथविधी झाल्यावरच कळेल. राजकारण राजकारणाच्या जागी असतं, मात्र नेत्यांनी एकमेकांना भेटलं पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून गाठीभेटी कमी झाल्यात. अमित शहा आणि पवारांची भेट ही राजकीय कारणासाठी होईलच असं नाही, त्यामागे एखादं समाज उपयोगी काम देखील असू शकतं. मात्र जर भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येणार असतील तर ते गेल्या वेळेसारखं शपथविधी नंतरच कळेल असं सुद्धा चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. आणि त्यामुळे खरोखरच भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये काही चर्चा सुरू आहेत का असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. तर या झाल्या गेल्या काही दिवसांमध्ये राज्यामध्ये घडणाऱ्या काही घडामोडी. मात्र आता पुन्हा एकदा पार्थ पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्या भेटीकडे येऊया. पार्थ पवार यांची नेमकी राजकीय कारकीर्द काय राहिली आहे, काय भूमिका राहिली आहे. तर पार्थ पवार हे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे सुपुत्र. राष्ट्रवादीच्या तिकिटावर पार्थ पवार 2019 लोकसभा निवडणुकीमध्ये मावळ मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहिले होते. मात्र शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी जवळपास 2 लाख मतांनी पार्थ पवार यांचा दारुण पराभव केला होता.
आणि या सगळ्यामध्ये विशेष म्हणजे पार्थ पवारांची त्यांच्या या पराभवानंतरची एकंदर भूमिका ही आश्चर्यकारकरित्या भाजपशी जवळीक साधणारी राहिली आहे. कायमच पार्थ पवार यांनी भाजपशी जवळीक साधणारी भूमिका घेतली आणि त्यामुळे महाविकास आघाडीमध्येच नव्हे तर राष्ट्रवादीमध्ये सुद्धा खळबळ उडाली अशी अनेक उदाहरणं समोर आली. आणि त्यानंतर एकदा खरं तर शरद पवारांनी पार्थ पवार यांना जाहीररित्या फटकारलं आणि पार्थ पवारांच्या म्हणण्याला आम्ही काडीचीही किंमत देत नाही असं थेट शरद पवारांनी म्हटलं. मात्र त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी मात्र पार्थ पवारांच्या या प्रत्येक भूमिकेचं समर्थन केलंय कारण त्यांच्या जवळची भूमिका राहिली आणि कुठेतरी राष्ट्रवादीपासून दूर करण्याचा पार्थ पवारांचा प्रयत्न सुद्धा अप्रत्यक्षरित्या काही विधानं करून महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांनी केला होता. आता ही झाली पार्थ पवारांची राजकीय भूमिका. मात्र दुसरा मुद्दा आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेल्या हर्षवर्धन पाटील यांचा भाजपमधला प्रवेश. तर विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांच्यातील कलगीतुरा राज्यानं पाहिला होता. मात्र दुसरीकडे लोकसभेमध्ये सुप्रिया सुळेंना पाठिंबा देऊनही राष्ट्रवादीने विधानसभेला इंदापूरची जागा आपल्याला सोडली नाही असा आरोप करत हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेस सोडून थेट भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेस पक्ष सोडताना त्यांनी मित्रपक्ष राष्ट्रवादीवर जोरदार आगपकड केली होती. मात्र त्यानंतर इंदापुरामध्ये भाजपच्या तिकिटावर लढूनही हर्षवर्धन पाटील यांना सलग दुसऱ्यांदा पराभवाचा धक्का बसला. आणि यानंतर हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील. अंकिता पाटील या हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर लागलीच पुण्यातील बावडा लाखेवाडी जिल्हा परिषद गटाची पोटनिवडणूक झाली आणि यामध्ये अंकिता पाटील यांनी विजय मिळवत राजकारणामध्ये पाऊल टाकलं. हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये गेले तरीही अंकिता पाटील या मात्र अद्यापपर्यंत काँग्रेसमध्येच राहिले आहेत. आणि या तिन्ही नेत्यांची अर्थात पार्थ पवार, हर्षवर्धन पाटील आणि अंकिता पाटील या नेत्यांची भेट झाली. ही भेट ही निश्चित वैयक्तिक कारणांसाठी होती असं समोर येत आहे. काल याबाबतचे जे काही फोटोज आहेत ते सुद्धा समोर आलेत. सांत्वनपर भेट होती ही खरं तर. मात्र राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून ज्या काही घडामोडी चालू आहेत त्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आणि पार्थ पवार यांच्या या पूर्वीच्या राजकीय भूमिकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची ठरते आणि म्हणूनच गेल्या काही दिवसांचा हा संदर्भ. पण याबाबत तुम्हाला नेमकं काय वाटतं आम्हाला निश्चित कळवा. तुमचं मत आमच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. त्याचप्रमाणे यासारखे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा. धन्यवाद. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HWNews ऍप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HWNews वर.